भिवंडी कृषि महोत्सव 2023 की योजना के लिए बुधवार को दिनांक 23/11/22 को सायंकाल शाम 5:30 बजे हालांकि समीक्षा बैठक आयोजित की गई। देख सकते हैं किस तरीके से महिलाएं और आगरी महोत्सव के कार्यकर्ताओं ने बैठक का आयोजन किया, जिसमें आने वाले आगरी महोत्सव जो कि जनवरी में आयोजित किया जाएगा उसी विषय पर बैठक का आयोजन किया गया था और साथ ही पूरे समाज को एक साथ कैसे करना है, भिवंडी तालुका और भिवंडी शहर के सभी आगरी समाज को एकता में किस तरीके से जोड़ा जाए इस विषय को लेकर बैठक की गई, जिसमें मुख्य रूप से उपस्थित थे विष्णु भाऊ महात्री, सोने पाटिल, हनुमान पाटिल, भगवा ठाकुर, मदन भोयर, कृष्णा वाकड़े, ओम मुकादम, यशवंत सोरे, ये सभी गणमान उपस्थित थे। जहां पत्रकारों को संबोधित करते हुए क्या कहा, देखिए महेश गुप्ता की रिपोर्ट। यंदाचा आगरी महोत्सव कशा पद्धतीने पार पडणार आहे, काय नवीन संकल्पना तुम्ही मांडली आहे, दरवर्षी तुम्ही काही ना काही आगरी महोत्सवामध्ये वेगळी संकल्पना आपली असते, यावर्षी काय संकल्पना असणार आहे आणि काय लोकांना आकर्षण म्हणून या आगरी महोत्सव असणार आहे यावर्षी काय संकल्पना? नाही, खरं सांगायचं तर भिवंडी आगरी महोत्सव याची संकल्पनाच अशी आहे का एक क्षण आनंददायी क्षण हा भिवंडी आगरी महोत्सवच्या जोडीला आपण सगळ्या भिवंडीवासियांनी ठाणे जिल्ह्यातील तमाम लोकांनी हा महोत्सवाचा आनंद घेतला पाहिजे। हा महोत्सव कोणत्या एका आगरी समाजाचा नसून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव म्हणजे भिवंडी आगरी महोत्सव। ह्या पद्धतीचं आमचं नियोजन असो, ह्या वर्षी आपण कोरोनाच्या काळानंतर या हा जो प्रथमच आगरी महोत्सव येतो आहे, या महोत्सवामध्ये तुम्ही बघणार आहात याच्यामध्ये संपूर्ण नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत। विशेष सांगायचं तर आगरी समाजाची वेशभूषा जी आहे त्या वेशभूषेबद्दल आम्ही या ठिकाणी चर्चा केली, त्याच्याबद्दल आमचं जास्ती फोकस आहे का आपण परंपरा या ठिकाणी कशी दाखवता येईल ती आपण या ठिकाणी दाखवली पाहिजे, विशेष करून महिलांची, ज्या आमची महिला ज्या आहेत, आमच्या मुली ज्या आहेत, ह्या आकाशामध्ये उडल्या पाहिजे, ह्या कुठेतरी थांबल्या नाहीत पाहिजे, ह्या उंच भरारी घेऊन जगाला गवसणी घातली पाहिजे असं आमचं एक मनोदय आहे आणि ते या ठिकाणी आम्ही सत्यात उतरणार आहोत। मी तमाम लोकांना समाजातील आणि समाजाच्या बाहेरील लोकांना, नागरिकांना या महोत्सवाचं आमंत्रण देतोय का आपण सगळ्यांनी या महोत्सवाला यावं, भेट द्यावी आणि समाजाच्या लोकांना सांगतोय का हा महोत्सव तुमचा आहे, हा सगळ्यांचा महोत्सव आहे, हा कोणा एकाचा महोत्सव नाही, कोणा एका पार्टीचा हा महोत्सव नाही, तर सगळ्या लोकांचा आहे, तुम्ही सगळ्यांनी यावं, या महोत्सवाचे आनंद घ्यावं आणि यथाशक्ती जे होईल तन मन धनाने महोत्सवाला शुभेच्छा द्यावा एवढंच या निमित्ताने मी सांगू शकतो। किती होती आगरी महोत्सवाला, आता यंदाने सुरुवात होते आगरी महोत्सवाची पहिली मीटिंग आहे, कशा प्रकारचं आयोजन नियोजन असणार आहे, काय सांगणार आहे तुम्ही आगरी समाजाला या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून काय सांगाल? जय आगरी। सन्माननीय आगरी महोत्सवचे संस्थापक विशुभाऊ म्हात्रे व आमचे सर्व वरिष्ठ सहकारी सोन्यादादा यशवंत सोरे साहेब आणि आजच्या मीटिंगला उपस्थित असणारे वकील साहेब, आमच्या महिला आणि सर्व कार्यकर्ते आणि साई सेवक मंडळ, दरवर्षीप्रमाणे कोरोना काळ वगळता यावर्षी 10वा आगरी महोत्सव भिवंडी आगरी महोत्सव सर्व समाजाला, खरं तर हा आमचा भिवंडी आगरी परंपरेचा संस्कृतीचा महोत्सव आहे आणि आगरी हे नाव जोमाने घेतलं जातं म्हणून, परंतु सर्व समाजाला समावेश आणि एकत्र घेऊन हा महोत्सव साजरा केला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महोत्सवाचं नाव आहे। या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आजची आम्ही पहिली मीटिंग या ठिकाणी आढावा मीटिंग लावली, त्यासाठी जवळजवळ शेकडोच्या संख्येने सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत, महिलाही उपस्थित आहेत आणि तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की लवकरच दुसऱ्या मीटिंगची तारीख या ठिकाणी सांगण्यात येईल आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजनासाठी सर्व समाजातील सर्व भिवंडी तालुका असेल किंवा जी ज्या लोकांचं आमच्यावर प्रेम आहे त्यांनी ह्या मीटिंग्सला उपस्थित राहावं, आम्हाला सूचना आणि मार्गदर्शन करावं आणि खारीच्या वाट्यापासून मोलाच्या वाट्यापर्यंत या आगरी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं, कारण गेल्या 2 वर्षापासून जो कोरोना काळामध्ये सगळीकडे शब्दता झाली होती ती शब्दता आता दूर झालेली आहे आणि आपल्याला आता यावर्षी जोमाने आणि जोशाने आगरी महोत्सव पुन्हा एकदा 10व्या वर्षात प्रदर्शन करताना
आपल्याला उत्साहाने त्यात सामील व्हायचं आहे, तरी सर्वांनी सामील व्हावं आणि या तुमच्या माध्यमातून विनंती करतो की हा खूप मोठा कार्यक्रम असल्याने, खूप मोठा याच्यावर लोड असल्याने अनेक समाजातील शासकीय असतील, प्रशासकीय असतील, सेवक असतील, एज्युकेशन असतील, डॉक्टरेट असतील, वकील, इंजिनियर असतील, विविध क्षेत्रामध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्या लोकांनी स्वतःहून हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःहून आमच्याकडे या आणि आम्हाला तुमची माहिती द्या, जेणेकरून तुमचा योग्य तो सत्कार सन्मान आम्हाला या माध्यमातून करता येईल आणि समाजात ज्या प्रतिष्ठित राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की हा कुठल्याही एका पार्टीचा किंवा गटाचा कार्यक्रम नाही, आपण स्वतःहून आमच्याकडे या, प्रत्येकाला या ठिकाणी प्रवेश दिला जाईल, प्रत्येकाचा सन्मान केला जाईल आणि प्रत्येकाने याला आर्थिक, शारीरिक, मानसिक हातभार लावा असं सर्वांच्या वतीने विनंती करतो. जय आग्रे. जय. सर्वप्रथम 2 वर्षाच्या कोरोना काळ संपल्यानंतर आग्री महोत्सव सुरू होत आहे. ही सर्वांनाच एक आनंदाची पर्वणी आहे. खरोखरच आमच्या सर्वांच्या मनात आनंद आहे की जो आग्री महोत्सव आम्ही एक जोमाने, उत्साहाने साजरा करत होतो त्याला 2 वर्ष खिळी बसली आणि आज तो चालू होत आहे. त्यासाठी सर्वांची यथाशक्ती, थोडीफार सर्वांची गरज आहे. प्रत्येकाला आपला आग्री महोत्सव हा आपला आहे असं वाटलं पाहिजे आणि आग्री महोत्सव जरी आग्री महोत्सव असला तरी तो जातीपुरता मर्यादित न राहता सर्व समाजातील लोकांनी त्यासाठी प्रत्येकाने प्रोत्साहन देऊन त्या कार्यक्रमाला, कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. तसेच प्रत्येक जे पदाधिकारी आहेत आग्री महोत्सवाच्या, उपाध्यक्ष असतील, जे काही असतील, त्या सर्वांनी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या नीट पाळल्या पाहिजेत. जर त्या नीट व्यवस्थित पाडल्या तर नक्कीच आग्री महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव म्हणून प्रसिद्धीस येईल अशी माझ्या मनात याबद्दल कुठलीही शंका नाही. मी सर्वांना विनंती करतो की पुन्हा एकदा सर्वांनी आग्री महोत्सव 2 वर्षाच्या काळात परत येत आहे तो जोमाने आणि उत्साहाने साजरा होईल यासाठी प्रत्येकाने मेहनत करावी, एवढेच बोलतो. जय आग्री महोत्सव परत कोरोना काल नंतर परत एकदा जोमाने भिवंडी शहर तालुक्यात चालू होत आहे आणि आग्री समाजाला जो उत्साह आहे काय सांगत आहात यावर्षी. जय आग्री सगळ्यांना. हे आमचं आग्री महोत्सवचं 10वं वर्ष आहे. 2 वर्ष आमची कोरोनामध्ये गेली त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम कुठल्याच प्रकारचे झालेले नाहीत, पण यावर्षी आम्ही इतका जोमानी आणि जोरात करणार आहोत. आजची ही आढावा मीटिंग होती त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त, शेकडोंच्या संख्येने आपले आग्री बांधव आलेले होते आणि या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त आपल्या आग्री समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, त्यांना आवाहन करू की तुम्ही या आणि प्रत्यक्ष तिथे भेट देऊन जो काय आपली संस्कृती चाललेली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती द्या, गावोगावी माहिती द्या आणि सगळे आपले बांधव इथपर्यंत कसे येतील त्याच्यासाठी हा सगळा महिला वर्ग आहे आणि हे जे काही आपले कार्यकारी मंडळ आहे ते प्रयत्न करणार आहेत.